नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार झाले त्यांच्या चौकशीला प्राप्तिकर विभागातर्फे पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे। त्यामध्ये सरकारी खासगी बँकांसह काही सहकारी बँकांच्या खात्यांचाही समावेश आहे। प्राप्तिकर विभागातर्फे येत्या एक किंवा दोन महिन्यांमध्ये खातेधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे। नोटाबंदीनंतर हवाला व्यवहार करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले होते, त्याचाच एक भाग म्हणून संशयितांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे।